नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा नोकरीविषयक माहितीचा व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. सरकारी नोकरीची इथे सुवर्ण संधी आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वेतन कशा प्रकारे आहे, अर्ज कशा पद्धतीने करायची, ह्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील. त्याद्वारे ह्या पदांसाठी अप्लाय करायचं का नाही ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि हे असेच नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला दररोज बघायचे असतील, ज्यामध्ये इथे राज्य सरकार अंतर्गत नोकरी, केंद्र सरकार अंतर्गत नोकरी, आरोग्य विभाग भरती, बँक भरती, स्टाफ सिलेक्शनची भरती, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब, अशी वेगवेगळी माहिती आम्ही घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, आणि हे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आठवणीने नोटिफिकेशनचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर चला मित्रांनो, आता अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी नोकरीविषयक माहितीची जाहिरात बघणार आहोत ती इथे महानगरपालिकेअंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत इथे नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे, वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये सगळी माहिती बघू शकता. आता जाहिरातीची आपण जी PDF आहे ती बघूया. तर बघा मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय यांच्या अंतर्गत ही भरती आहे. थेट मुलाखतीद्वारे तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यू आहे, कोणत्याही प्रकारची परीक्षा यासाठी नाही होणार आहे. त्याच्यामुळे खूप छान ही सुवर्ण संधी आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असणारे थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, मल्हारकुटे रुग्णालय, आकुर्डी भोसरी रुग्णालय, तालेरा रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, सांगवी रुग्णालय यांच्याकरता इथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या केसेसनुसार इथे पॅनल तयार करण्यात येऊन नियुक्ती करण्यात येणार आहे. तर 10 फेब्रुवारीपासून 16 फेब्रुवारीपर्यंत इथे सकाळी 10 ते 3 प्रत्येक सोमवारी इथे थेट मुलाखती इथे होणार आहे, आयोजित करण्यात आलेल्या आहे. तर पात्र आणि इच्छुक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इथे मुलाखतीला तुम्हाला डायरेक्ट सिलेक्ट इथे जायचं आहे, जे इलिजिबल आहेत त्यांनी. तर कशाप्रकारे इथे दिलेलं आहे बघा. पहिलं इथे आहे भूलतज्ञ विभाग, ह्याच्यासाठी तुमचं MD DNB इन एनेस्थिशिया ही पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. DA ही पदवी का उत्तीर्ण आणि 1 वर्ष कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इथे मेजर सर्जरी आणि मायनर सर्जरी सर्जरीचा प्रकार दिलेला आहे. वेळ कसा असणार आहे, सकाळी 8 ते रात्री 8, रात्री 8 ते सकाळी 8. 3000 रुपये इथे प्रत्येक केसेसनुसार इथे वेतन दिलेलं आहे. 4000 रुपये मायनरसाठी इथे, 2000 रुपये आणि 2500 रुपये. नंतर आहे स्त्री रोग विभाग, गायनायकोलॉजिस्टच्या ह्या पोस्ट आहे. ह्याच्यासाठी MS DNB इन गायनायकोलॉजी ही पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. DGO ही पदवी का उत्तीर्ण आणि 1 वर्ष कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ह्यासाठी सुद्धा इथे केसेसनुसार दिलेलं आहे. प्रत्येक केसमागे इथे 3000 रुपये, 4000 रुपये असं दिलेलं आहे. टायमिंगसुद्धा दिलेलं आहे. बालरोग तज्ज्ञ पीडियाट्रिशियनच्या पोस्ट आहे. MD DNB पीडियाट्रिक्स ही पदवी उत्तीर्ण आवश्यक. DCH ही पदवी का उत्तीर्ण आणि 1 वर्ष कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. रुटीन कॉल असणार आहे ह्याच्यासाठी. वेळ सेम आहे, सकाळी 8 ते रात्री 8 किंवा रात्री 8 ते सकाळी 8. 1200 रुपये ह्यासाठी इथे तुम्हाला पर केसेस मिळणार आहेत. पुढची पोस्ट इथे आहे मेडिसिन फिजिशियन. MD DNB इन मेडिसिन ही पदवी आणि 6 महिने कामाचा अनुभव. रुटीन कॉल असणार आहे ह्याचेसुद्धा. क्षकिरण तंत्रज्ञ रेडिओलॉजिस्टच्या पोस्ट आहे. ह्याच्यासाठी तुमचं MD किंवा DNB इन रेडिओलॉजी ही पदवी किंवा DMRE ही पदवी का उत्तीर्ण आणि 6 महिने कामाचा अनुभव. तो उमेदवारांच्या उपलब्धीनुसार कामाचा अनुभव ही अट शिथिल करण्यात येऊ शकते, किती प्रमाणात उमेदवार इथे उपलब्ध होतील. त्यामुळे तुमचं जर एज्युकेशन झालं असेल तेवढा, तुम्हाला जर अनुभव नसेल तर तुम्ही तरीसुद्धा जाऊ शकता इथे, कारण की कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे. जास्त जर ॲप्लिकेशन उमेदवार जर उपलब्ध नसेल तर इथे कामाचा अनुभव ही अट शिथिल करण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण कुठे आहे ते बघा. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचं कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, 2रा मजला वैद्यकीय विभाग कार्यालय पिंपरी, इथे तुमचे हे अर्ज स्वीकारणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत.
अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत या पीडीएफमध्ये पूर्ण. ही जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही जॉईन केलं नसेल तर त्याद्वारे जॉईन करू शकता. तर एक वर्षाचा ह्याचा हा कंत्राटी जो कालावधी असेल ते कालावधी असणार आहे तो आहे आणि पुढील गरजेनुसार कालावधी माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने मुदतवाढ देण्यात येईल. समजा जर आवश्यकता असेल तर पुढे सुद्धा तुमचा हा कालावधी वाढवण्यात येऊ शकतो. प्रत्येक अटी शर्ती ह्याच्यात दिलेल्या आहेत. हे बघा, सदर पदाच्या कंत्राटी नेमणुका वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे इथे करण्यात येणार आहे, थेट मुलाखतीद्वारे. तर उमेदवारांची पात्रता अनुभवाच्या मूळ कागदपत्रांसह एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीचा एक संच घेऊन इथे मुलाखतीला तुम्हाला हजर राहायचं आहे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची संख्या जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर यांच्या मान्यतेने इथे मार्किंग पॅटर्न तयार करून निवड यादी तयार करण्यात येईल. उमेदवारांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुमचा जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. मागासवर्गीय असल्यास जातीचा स्पष्ट उल्लेख आणि कोणत्या प्रवर्गात मोडत असाल ते. अर्जदार महिला असल्यास नोंदणी प्रत्न तुमचं आवश्यक आहे. तर डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते बघा. विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज व पूर्ण चुकीचे भरलेले अर्ज, वय, शैक्षणिक अर्हता, जातीचा दाखला, अनुभव इत्यादी संदर्भातील आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित सत्यप्रती जोडलेले नसलेले अर्ज अपात्र समजण्यात येतील. त्याच्यामुळे अर्ज नीट भरा, चुकीचा अर्ज भरू नका ज्यांना इथे अप्लाय करायचा आहे. बघा, सगळी माहिती याच्यामध्ये आहे पूर्ण. तर ज्यांना ज्यांना अप्लाय करायचं त्यांनी ह्या सगळ्या अटी शर्ती नीट वाचून घ्या आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे आहे, त्याच्यावरती सगळी माहिती इथे उपलब्ध आहे. सदर जाहिरातीतील पिंपरी चिंचवड महानगरपालिका नोटीस बोर्ड आणि वेबसाईट या संकेतस्थळावर उपलब्ध असून भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती नमूद संकेतस्थळावर इथे प्रसिद्ध करण्यात येईल. तर ही वेबसाईट लक्षात ठेवा, त्याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. या पीडीएफमध्ये तर दिलेली आहेच. तर पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तरीसुद्धा तुमच्या मनात काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्ही जर या पदांसाठी इथे एलिजिबल नसाल तर चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत नोकरीविषयक, ते व्हिडिओ जाऊन बघा. तसेच अजूनसुद्धा नवनवीन व्हिडिओ इथे येणारच आहेत, त्यामुळे अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल, ह्या व्हिडिओमुळे जर तुम्हाला नक्कीच इथे मदत होत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. कारण की कोरोना काळात बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत, त्यामुळे असे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने आठवणीने शेअरचं बटन नक्की प्रेस करा. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.